राष्ट्रपति पुरस्कार विजेते आंबेगाव खुर्द चे माजी सरपंच अमर चिंदे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा। आंबेगाव खुर्द चे माजी आदर्श सरपंच राष्ट्रपति पुरस्कार विजेते अमर आबा चिंदे पाटील यांचा वाढदिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मोठा उत्साहात साजरा करण्यात आला। अमर आबा चिंदे यांना परिसरातील नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून व सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या। वाढदिवसाच्या निमित्ताने परिसरातील नागरिकांसाठी स्नेहभोजन तसेच विविध उपक्रमाचे आयोजन कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन जांभळे पाटील, आंबेगाव बुद्रुकचे पोलीस पाटील तथा शिवधारा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल बेलदरे पाटील, भाजपा युवा नेते किशोर पोकळे, सागर भूमकर, ॲडव्होकेट जगदीश फलके, अश्विनीताई चिंदे, मोनालीताई चिंदे, शेखर चिंदे पाटील, हरिभक्त सर आदी मान्यवर उपस्थित होते। आज आमचे मित्र अमर बापूसाहेब चिंदे पाटील राष्ट्रपती पदक विजेते सरपंच आदर्श सरपंच यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आमचे सर्व मित्रपरिवार राहुल बेलदरे पाटील, धनराज गरड, त्याचप्रमाणे हरिभक्त सर व सर्व मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना त्यांचे भावी आयुष्य सुखसमृद्धी व भरभराटीच्या आनंदमय जावं, त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशी मी माझ्या परिवाराकडनं व माझ्या जावळे पाटील कुटुंबाकडनं मी हार्दिक शुभेच्छा देतो। आम्हाला मी यशवंत हरिभक्त स्वर्गीय रामभाव म्हाळगे शाळेमध्ये वरिष्ठ शिक्षक म्हणून काम करतोय। गेल्या 20 वर्षापासून माझी आणि आपल्या भागातील राष्ट्रपती पुरस्कार विजेते आदर्श सरपंच सन्माननीय अमर आबा चिंदे यांच्याशी अतिशय चांगले मैत्री म्हणून संबंध आहेत आणि मी पाहतो गेल्या 20 वर्षापासून यांचं आंबेगावमध्ये काम की खरंच राष्ट्रपती पुरस्कार यांना मिळाला। याचं कारण काय की त्यांनी हा भाग पूर्ण सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न केला आणि फार बदल केलेला आहे। असं म्हटलं जातं काही लोक हे वलयांकित असतात तर काही लोक हृदयांकित असतात, त्याच्यामधील समाजातील हा एक घटक आहे की जो हृदयांकित आहे। आबांचं वलय काय नाही, मात्र जनमानसाच्या हृदयामध्ये त्यांनी स्थान निर्माण केलंय आणि त्या स्थानामुळे ते सरपंच झाले, त्यांची आई सरपंच होती आणि यानंतर पुणे महानगरपालिकेत हे गाव गेल्याच्या नंतर विकासाचा महामेरू ते नक्कीच गावापासून महानगरपालिकेपर्यंत घेऊन जाणार आहेत। यासाठी आपण सर्वांनी त्यांना नगरसेवक होण्यासाठी शुभेच्छा द्याव्यात आणि आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना मी माझ्या रामभाऊ म्हाळगे शाळेतर्फे आणि हरिभक्त कुटुंबातर्फे फ्युचर क्रिएशन इंग्लिश मीडियम स्कूलतर्फे भावी नगरसेवक व्हावा यासाठी वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। आंबेगाव खुर्दचे माजी सरपंच माननीय शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या अभिष्ट चिंतन करण्यासाठी उत्सुकते आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत। मराठा महासंघ आणि माली महासंघ याच्या माध्यमातून आम्ही त्यांना पुढील भावी आयुष्यातील वाटचालीस आम्ही त्यांना शुभेच्छा देत आहोत। आज माझ्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया असो वैयक्तिक भेटीगाठी असो सर्वांनी मला वाढदिवसानिमित्त प्रेम दाखवलं, मला शुभेच्छा दिल्या, त्यामुळे मी या सर्वांचा ऋणी आहे। इथून पुढे असंच या सर्वांचं प्रेम राहो अशी मी सर्वांच्याकडनं अपेक्षा करतो आणि मी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो।